काळानुरूप बदल हे स्वीकारावेच लागतात, त्याला कोणतंही क्षेत्र अपवाद नाही. सर्वायवल ऑफ द फिटेस्ट हा सिद्धांतही वेगवेगळ्या कसोट्यांवर त्याचीच आठवण करून देतो. वाहतूक मंत्री माविन गुदिनो आणि पर्यायानं राज्य सरकारनं गोव्यात स्वतंत्र ॲपधारित टॅक्सी सेवा सुरू करण्याचा चंग बांधलाय. त्याचं समस्त गोमंतकीयांनी खुल्या दिलानं स्वागत करायला हवं. दुसरीकडं काळ्या पिवळ्या आणि पर्यटक टॅक्सी व्यावसायिकांनी विरोधी भूमिकेतून आंदोलनाचा शड्डू ठोकलाय, त्यामुळे हा विषय सरकारला अत्यंत कुशलतेनं हाताळावा लागणार हे नक्की. गोव्यात वर्षभर मोठ्या प्रमाणात देशी आणि विदेशी पर्यटक दाखल होतात. हा आकडा 65 लाखांच्या आसपास जातो. प्रशासकीय यंत्रणेची तशी आकडेवारी असली तरी प्रत्यक्षात ही संख्या कोटीच्याही पुढे जाते. मंदी असो किंवा महागाई, वर्षागणिक पर्यटकांची संख्या देखील आता वाढतीय. मोपा विमानतळामुळं त्यात आणखीनच भर पडणार आहे. पर्यटकांना हाताळणारा टॅक्सी हा इकडे महत्त्वाचा घटक. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतल्या मर्यादांमुळं बहुतांश पर्यटकांची प्रामुख्यानं त्यावर भिजतं. पण इतर राज्यांच्या तुलनेत गोव्यात टॅक्सी सेवा ही महागडी आहे. माघारी परतणाऱ्या पर्यटकांकडून तशी खंतही व्यक्त होते. वास्तविक अतिथी देवो भव हा संस्कार इथंही दिसायला हवा. इथं येणाऱ्या पर्यटकांना खिशाला परवडणारी वाहतूक सेवा मिळायला हवी, त्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सोयीस्कर असायला हवी. म्हणूनच सरकारचं जे ॲपधारित टॅक्सी सेवा धोरण आहे ते सर्वार्थानं महत्त्वाचं ठरावं. मुठभर घटक दुखावतील किंवा मतपेटीवर विपरीत परिणामही होईल या भीतीपोटी विधायक धोरणात्मक निर्णय टाळायचे आणि जनतेच्या हिताकडं दुर्लक्ष करायचं, अशीच भूमिका आज तागायच्या सत्तारूढ पक्ष घेत आले आहेत. टॅक्सी प्रश्न हा त्याच्यातलाच एक विषय. देशभरात मीटरमध्ये भाडं आकारण्याची पद्धत असताना गोवा त्याला अपवाद होता. पर्रिकर सरकारच्या कार्यकाळात टॅक्सींना मीटर सक्तीच्या हालचाली सुरू झाल्या आणि तेव्हापासून नकळत विरोधसुद्धा सुरू झाला. अखेर उच्च न्यायालयाच्या बडग्यामुळं सरकारला ही प्रक्रिया मार्गी लावावी लागेल. टॅक्सींना मीटर ही बदलाची आता नांदी ठरली आहे आणि आता ॲपधारित टॅक्सी त्याचा पुढचा टप्पा ठरेल. ऑगस्ट 2018 गोवा माईल्सच्या रूपात गोव्यात पहिल्यांदा ॲपधारित टॅक्सी सेवा सुरू झाली आणि त्यानंतर पारंपरिक टॅक्सी व्यावसायिकांची नाराजी, हानामारीचे प्रसंग सातत्यानं उद्भवत राहिले. सुदैवानं गोवा माईल्सला सरकारचं बळ लाभलं. या सेवेला लोक स्वीकारतात. आता दाबोळी विमानतळावरही माईल्सचा काउंटर सुरू झालाय. महत्वाचं म्हणजे ओला आणि उबेरला गोव्यात आणण्याचा विचार गोवा सरकारनं सोडून दिलाय. हा निर्णय स्तुत्य असून त्यातून वास्तव भान दिसतंय. काही कंपन्यांच्या माथ्यावर कोट्यावधींची कर्ज आहेत. या कंपन्या देशभरातून कधीही गाशा गुंडाळू शकतात अशी स्थिती आहे आणि ही पोकळी दूर करण्यासाठी वाहतूक आणि पर्यटन खात्याच्या माध्यमातून सरकारी मालकीचे स्वतंत्र गोवा टॅक्सी ॲप तयार होत आहे. डिसेंबर अखेरीस ते सुरू होईल अशी अपेक्षा आहे. यासाठीची तांत्रिक जबाबदारी JEL सोपवण्यात आली आहे. या ॲपमध्ये सर्व टॅक्सी मालकांना सहभागी करून घेतलं जाणार आहे. याची माहिती वाहतूक आणि पर्यटन मंत्र्यांनी आधी स्पष्ट केली आहे. सहकार्यासाठी एक हात पुढे आला असताना आता समोरूनही दुसरा हात मिळवायला हवा. केरळ सरकारनंही ऑगस्ट महिन्यात केरळ सवारी ही ऑनलाईन टॅक्सी सेवा सुरू केली आहे. ही देशातील पहिली राज्य सरकारच्या मालकीची ऑनलाईन टॅक्सी सेवा आहे. रिक्षा आणि टॅक्सी चालकांना योग्य मोबदला मिळेल आणि प्रवाशांचंही हित जपलं जाईल अशा दुहेरी उद्देशानं केरळ सरकारनं पुढाकार घेतलाय. ही टॅक्सी सेवा कामगार विभागाच्या अधिपत्याखाली मोटर कामगार कल्याण मंडळाद्वारे चालवली जाते. सुरुवातीला काही अडचणी जरूर आल्या पण आता अपेक्षित प्रतिसाद मिळू लागलाय. केरळात 5 लाखांहून अधिक ऑटो रिक्षा आणि लाखभर कॅब आहेत. स्मार्टफोन साक्षरता असल्यानं योजना प्रभावीपणे चालेल अशी सरकारला अपेक्षा आहे. गोव्यातही ते शक्य आहे. केरळातील ही गोष्ट लक्षात घेऊन गोवा माईल्सनंही आपल्या ॲपवर रिक्षा, दुचाकी पायलट आणि बस सेवा यांना सुद्धा स्थान देण्याचं ठरवलंय. सरकारच्या ॲपवरही अशी सुविधा असली तर त्याचा इतर वाहतूकदारांनाही लाभ होऊ शकेल. टॅक्सी चालकांची अनेकदा चालणारी मनमानी, पर्यटकांची पिळवणूक हे सगळं थांबवण्यासाठी ॲप आधारित टॅक्सी सेवा हा पर्याय अंमलात आणावाच लागेल. पण त्याचवेळी हजारो पारंपरिक टॅक्सी व्यावसायिकांचे कोणत्याही परिस्थितीत नुकसान होणार नाही याचीही खबरदारी सरकारला घ्यायला लागणार आहे. या घटकाचा विरोध गृहीत धरूनच चर्चेतून मार्ग काढावा लागेल.
टॅक्सी चालकांनी आजघडीला आपला ॲप सेवेला विरोध आहे इतकंच म्हणणं मांडत न भूतो न भविष्यती आंदोलन छेडू असा इशारा सरकारला दिलाय. खरं तर विरोध नेमका का याविषयी स्पष्टता आवश्यक आहे. तार्किक कसोटीवर ती कारणं टिकतात की नाही हे त्यातून सिद्ध होईल. एकीकडे होय रे नाही रे हा संघर्ष सुरू असला तरी गोमंतकीय हे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्याच्याच बाजूने आहे. वाहतूक कोंडी, इंधनाचे वाढते दर, पार्किंगचे प्रॉब्लेम्स अशा समस्या भेडसावत असल्या तरी योग्य आणि परवडणाऱ्या दरात ॲप बेस्ड टॅक्सी सेवा मिळाल्यास ती कोण बरं नाकारेल.